दर्शकाहो नमस्कार। वेदनऊच्या सर्व दर्शकांना, हितचिंतकांना, जाहिरातदार या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्याला आनंदाची, समाधानाची आणि उत्तुंग अशा यशाची जाऊ, ही ईश्वरचरणी प्रार्थना। दर्शकाहो, आज आपण दिवाळीतील येणारा मुख्यत्वाने दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी, धनतेरस, या दिवसाचं महत्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत। धनत्रयोदशी हा अश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशीला येणारा सण, ह्या दिवसाच्या नावामध्येच तिथीचा उल्लेख आहे। धनतेरस किंवा धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशीला येणारा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। दर्शक हो, या दिवशी पूर्वी ज्यावेळेस देवता आणि दानव यामध्ये समुद्र मंथन झालं, या मंथनातनं 14 रत्न बाहेर पडले होते। ते 14 रत्नातलं एक रत्न म्हणजे धन्वंतरी। धन्वंतरी जेव्हा समुद्र मंथनात बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता। हे अमृत त्यांनी देवतांना पाजलं आणि त्या अमृत कलशाच्या माध्यमातनं अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची निर्मिती झाली, त्या देवतांना लागू झाल्या म्हणून देवतांचा वैद्य म्हणून धन्वंतरी देवतेचं पूजन केलं जातं। आजच्या दिवशी सकाळी उठून प्रातस्नान, अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे। देवतांची रोजची नित्यनियमात जी पूजा आहे ती पूजा करावी, आपले व्रतवैकल्य उपास नियम जे आहेत ते सगळे करावेत। हे झाल्यानंतर आजच्या दिवशी आपल्या आरोग्यासंदर्भात जे लोक आपली काळजी घेतात किंवा आपल्या आरोग्याची जी निगा राखतात ते म्हणजे डॉक्टर, वैद्य लोक, ह्या लोकांकरता आजचा विशेष असा दिवस सांगितलेला आहे। ह्या दिवशी वैद्य लोक त्यांच्या हत्यारांची म्हणजे ते आपल्यावरती उपचार करण्याकरता लागणाऱ्या सगळ्या साधन सामुग्रीची पूजन केले जाते। या दिवशी डॉक्टर लोक या सगळ्या वस्तूंची पूजन करतात आणि आपल्याकडे आलेला जो रोगी आहे या रोग्याला चांगलं आरोग्य लाभावं म्हणून त्या धन्वंतरीकडे प्रार्थना करत असतात। डॉक्टर्स जेव्हा आपल्यावरती उपचार करतात त्या उपचारांना यश मिळावं, त्या डॉक्टरांनी आपल्याला दिलेल्या ज्या औषधी आहेत, जे चूर्ण आहे किंवा वैद्यांनी आपल्याला दिलेला जो काही काढा आहे, ह्या काढ्यावरती त्या धन्वंतरी देवतेची कृपादृष्टी राहावी। धन्वंतरी देवतेने त्याच्यावरती वरद हस्त ठेवून त्यामध्ये अमृत निर्माण करावं आणि त्या रोग्याला पूर्णतः बरं वाटावं, या मागचा हा उद्देश। या उद्देशाला अनुसारून डॉक्टर्स वैद्य आज धन्वंतरी देवतेचं पूजन करतात। धन्वंतरी पूजन हे डॉक्टर्स लोक करत असतात, त्याचप्रमाणे आज धनत्रयोदशी या दिवशी व्यापारी वर्गही मोठ्या उत्साहाने आपल्या दुकानामध्ये सायंकाळी सूर्यास्तानंतर आपल्या गल्ल्याची, आपल्या वही खात्याची पूजन केले जाते। असा प्रघात आहे की आज त्या धन्वंतरी पूजनानंतर सायंकाळी सूर्यास्तानंतर नवीन आणलेली लेखणी आणि चोपडी याचं पूजन करून आजच्या दिवसापासून आपल्या व्यापारातला जमा खर्चाचा वहीत लिहायला सुरुवात करावी, असा प्रघात आहे। त्यामुळे व्यापारी वर्ग आजच्या दिवशी वही आणून किंवा लेखनी आणून चोपडी आणून त्याचं पूजन करून आजपासून आपला झालेला खर्च, जमा खर्च हा त्या वहीत लिहायला सुरुवात करतात। त्याचप्रमाणे दर्शकाहो, या धनत्रयोदशी दिवशी एक यथाकथित कल्पनात्मक अशी एक आख्यायिका आहे। ती आख्यायिका अशी की पूर्वीच्या काळी हेमा नावाचा राजा होऊन गेला, त्या राजाला एक पुत्ररत्न झालं होतं, पण पुत्ररत्न हा अल्पायुष्य होता, त्याला फार कमी आयुष्य होतं। हे जेव्हा राजा राणीला कळालं तेव्हा आपल्या मुलाला जीवनातली सगळी सुख मिळावे, सगळ्या प्रकारचं सुख त्यांनी उपभोगावं या हेतूने राजा राणी त्याचा विवाह लावून देतात। विवाह लावल्यानंतर, विवाह झाल्यानंतर पुढील येणाऱ्या 4 दिवसांमध्ये हा त्याचा जीवनाचे शेवटचे 4 दिवस आहे, हे जेव्हा त्याच्या धर्मपत्नीला कळतं की आजपासून 4 दिवसांनी आपले पतिराज हे मृत्युमुखी पडणार आहेत अल्पायुषी असल्या कारणाने, तो आपला पती हा मृत्यूशय्येमध्ये जाऊ न देणे या हेतूने ती राणी काय करते की त्या राजपुत्राच्या राजमहलामध्ये आजूबाजूला सगळीकडे सोन्याच्या आणि चांदीच्या मोहऱ्यांनी ढिगारे घालून ठेवते। सोन्याच्या मोहरांच्या अनेक उत्तम उत्तम अशा राशी सगळ्या बाजूने मांडल्या जातात,
त्याचप्रमाणे महलाच्या ज्या ज्या द्वारातून आपण आतमध्ये येऊ शकतो त्या त्या द्वारामध्ये सुद्धा सोन्याच्या राशी ठेवल्या जातात, मोहरांच्या राशी ठेवल्या जातात, अनेक प्रकारचे लाखो दिवे त्या गाभाऱ्यात त्या राजदरबारामध्ये लावले जातात आणि त्या राजकुमाराला कथा, कल्पना, नृत्य, गायन ह्या सगळ्या गोष्टी ऐकवत त्याला जागे ठेवले जाते. ज्यावेळेस मध्यरात्री यमदेवता ही सर्पाचं रूप धारण करून त्या राजपुत्राचे प्राण हरण करण्याकरता येत असतात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी ठेवलेल्या सोन्याच्या मोहऱ्यांच्या राशी आणि दिव्यांचा प्रकाश याने त्या सर्परूपी यमदेवाचे डोळे दिपवतात आणि त्याला पुढचं काही न दिसतात ते परत आपल्या यमसदनी परत आपल्या यमलोकामध्ये येतात. या युक्तीने ती राणी त्या आपल्या पतीचा जीव वाचवते. त्यामुळे याला धनत्रयोदशी या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. त्या दिवसापासून शास्त्रात अशी मान्यता आहे की या दिवशी आपण आपल्या घराबाहेर दक्षिण दिशेला तो दिव्याचं तोंड करून तो दिवा प्रज्वलित करावा आणि तो यमाला दान द्यावा, यालाच यमदीपदान असे म्हणतात. ह्या दिवशी यमाला दीपदान केल्यानंतर किंवा यमाच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून दिवा जर लावला तर आपल्या घरामध्ये कोणाला अपमृत्यू येत नाही, कुणीही आजारपणामध्ये जात नाही अशी मान्यता आहे. म्हणून आज समाश्न महिला मंडळ यांनी काय करावं तर सायंकाळी सगळ्या प्रकारचा आपल्या घरातील नित्य नैमितिक जी काय साधनं आहे, जी काय व्रतवैकल्य आहे करून झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील संध्याकाळचं शुभंकृती मुलांचं म्हणून झाल्यानंतर जे आपण दारामध्ये दिवे लावू त्याच वेळेस संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर आपल्या अंगणामध्ये दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करून तो दिवा लावावा आणि तो यमाला दान देतोय अशा भावनेने दिवा लावावा. यम ज्या दिशेला असतो म्हणजे दक्षिण दिशेला त्या यमाला तो दीपदान देऊन त्याला प्रार्थना करावी की माझ्या घरामध्ये जे आबालवृद्ध आहेत, माझ्या घरामध्ये जे राहणारे सगळे सदस्य आहेत यांच्यावरती आपली कृपादृष्टी ठेवावी, त्यांना कधीही अपमृत्यू येऊ नये, त्यांच्यावरती आपला वरद असतो नेहमी राहावा, कोणालाही माझ्या घरातल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे अकाली मृत्यू येऊ नये, त्यांचं आरोग्याचं रक्षण व्हावं, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं असं सौभाग्यवतीने दक्षिण दिशेला दिवा लावून त्या यमाची प्रार्थना करायची असते. त्याप्रमाणे संध्याकाळी महिला वर्गाने हा संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे, यमाची प्रार्थना करायची की हे यमदेवता माझ्या घरात राहणाऱ्या सदस्यांना आपण दीर्घायुष्य प्रदान करावं, माझ्या घरात राहणाऱ्या सदस्यांना कधीही अपमृत्यू येऊ नये, आपण अशी प्रार्थना करून दक्षिण दिशेला नमस्कार करून यमाची प्रार्थना करून झाल्यानंतर जो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू ठेवावा, दिवा मालवल्यानंतर तो दिवा उचलून बाजूला ठेवून द्यावा, पुढील दिवाळी होईपर्यंत त्या दिव्याचा वापर आपण आपल्या घरात न करता दुसऱ्या बाजूला ठेवून द्यावा. अशा प्रकारे आपण आज धन्वंतरी पूजन तसेच धनत्रयोदशी यामागील कथा पाहिली. दर्शक हो, आपण पुढील भागामध्ये लक्ष्मी पूजन म्हणजे काय, लक्ष्मी पूजन कसे करावे, लक्ष्मीचा वास पृथ्वीवरती कसा आला, लक्ष्मी पूजामध्ये काय आख्यायिका आहेत ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या वेद न्यूजच्या दर्शकांना लक्ष्मी पूजन कसे करावे याविषयी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने सर्व वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडनं लक्ष्मी पूजन आपल्याला करून दाखवलं जाईल. आपल्या घरामध्ये ज्यावेळेस हा भाग लागेल त्यावेळेस आपण तो भाग लावून किंवा तो भाग आपण आपल्याकडे जतन करून त्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन करावे, जेणेकरून आपल्यापर्यंत घरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जर कधी आपल्याला यदा कदाचित गुरुजी उपलब्ध झाले नाही किंवा आपल्याला गुरुजींची येण्याची लाभ झाला नाही तर आपलं लक्ष्मी पूजन हे विधीपूर्वक व्हावं, सगळ्या व्यवस्थित तंत्रांनी सर्व मंत्रांनी त्या लक्ष्मीची आराधना व्हावी या हेतूने वेद न्यूज या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या दर्शकांकरता लक्ष्मी पूजन आपण आपल्या घरी कसे करू शकतात याचा सविस्तर वृत्तांत सविस्तर व्हिडिओ आपल्याला दाखवला जाणार आहे. तो बघून आपण आपल्या घरातलं लक्ष्मीपूजन अतिशय सोप्या आणि अतिशय सुंदर पद्धतीने करू शकतात. तर दर्शक आहो, आपण पुढील भागात लक्ष्मीपूजन कसे करायचे हे बघूयात. तोपर्यंत श्रीराम.